नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाव अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी पाठ्यपुस्तकातील पद्य क्रमांक 4 पद्याचं नाव आहे उत्तम लक्षण। हे पद्य आज आपल्याला शिकायचं आहे। या पद्याची रचना जे रचनाकार आहेत संत रामदास। बघा, या पाठाच्या ज्या जी कविता आहे या कवितेचे जे नाव दिलेले आहे उत्तम लक्षण। विद्यार्थी मित्रांनो, या शब्दामध्ये जे अर्थ आहे ते आपण अर्थ बघूया। उत्तम म्हणजे सुंदर, लक्षण म्हणजे वैशिष्ट्य। आपल्याला या पद्यामध्ये आपल्याला काय शिकायचं विद्यार्थी मित्रांनो, की अशा आपण जीवन जगत असताना व्यक्तीचं वैशिष्ट्य कसं असायला पाहिजे हे आपल्याला या पद्यातून शिकायचं आहे। सुरुवातीला आपण काय करू, संत कवी रामदास स्वामी यांचा आपण अल्प परिचय बघू। संत रामदास यांचा जन्म 1608 आणि मृत्यू 1682 या वर्षी झाला। संत रामदास हे महाराष्ट्रातील एक महान व्यक्तिमत्व संत महान होऊन गेले। संत रामदासाच्या काव्याचे ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव, समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूक आणि अतिउत्तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते। आध्यात्मिक विचाराचे प्रतिपादन करणारे टीका ग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्त्रोते असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले। दासबोध ही त्यांची संपूर्ण संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्याचा व्यासंग चिंतन समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्याला येते। मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे। संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत। आदर्शवतीची संकल्पना स्पष्ट करताना काय करावे आणि काय करू नये यावर मार्गदर्शन केलेले आहे। सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढावी असा संदेश या रचनेतून संत रामदास स्वामी देतात। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सर्वात सुरुवातीला सांगितलं की आपल्याला या पद्यामध्ये काय शिकायचं आहे, तर आदर्श व्यक्तीची लक्षणे कशी असावी आणि कशी नसू नये, म्हणजे व्यक्तीने काय करावे आणि काय करू नये हे आपल्याला या पद्यातून शिकायचं आहे। विद्यार्थ्यांनो, आपण प्रत्यक्षामध्ये काय करूया, या पद्याला सुरुवात करूया। एक एक जे अभंगाच्या ओळी आहेत ते आपण एक एक पद्य एक एक चरण घेऊया। श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाने खुण सर्वज्ञपणाची। बघा, श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाने खुण सर्वज्ञपणाचे। बघा, श्रोती व्हावे सावधान, जेव्हा आपण एखाद्या गोष्टी एखादी गोष्ट ऐकत असतो, जेव्हा श्रोते होतो, श्रोती व्हावे सावधान म्हणजे श्रोते, सांगतो उत्तम लक्षण। बघा, श्रुती होण्यासाठी आपल्यामध्ये श्रोते चांगले उत्तम श्रोते होण्यासाठी आपल्यामध्ये कोणते कोणते गुण असायला पाहिजे हे संत रामदास स्वामी सांगत असतात। जेणेकरिता बाने खुण सर्वज्ञपणाचे, आपल्यामध्ये जे सर्वज्ञपणाचे म्हणजे सर्व जाणणारी जी व्यक्तिमत्व आहे ती आपल्याला या पहिल्या ओळीतून आपल्याला काय दिसते स्पष्ट करता येते। विद्यार्थी मित्रांनो, श्रोती व्हावे सावधान म्हणजे एखादी गोष्ट करत असताना आपण त्या गोष्टीविषयी सर्व माहिती काढूनच आपण काय करत असतो, माहिती काढून ती गोष्ट करत असतो। एखादी गोष्टीविषयी आपल्याला काहीही माहीत नाही आणि आपण ती गोष्ट करतो, मग ती आपल्या अंगावर ती गोष्ट येते। त्यासाठी प्रत्येक गोष्ट करत असताना आपण सावधान गिरीने आपण ती गोष्ट केली पाहिजे। बघा, आपल्याला एखादी वळ रस्ता जर आला किंवा एखादी घाट जर आलं तर तिथं समोर काय लागलेला असतो, एक फलक लागलेला असतो की सावधान, समोर वळण रस्ता आहे किंवा सावधान, समोर घाट आहे। अशा प्रकारचे
प्रत्येक गोष्ट ही आपल्याला सावधानगिरीने केलेली उत्तम. वाट पुसल्या विन जाऊ नये, फळ ओळखल्या विन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये. एकाएकी बघा विद्यार्थी मित्रांनो, वाट पुसल्या विन जाऊ नये म्हणजे आपल्याला एखाद्या रस्त्याविषयी काहीही माहित नाही, ती अनोळखा रस्ता आहे, म्हणजे त्या रस्त्याविषयी त्या रस्त्याला आपण पूर्वी कधीही गेलेलो नाही, आपल्याला आपण त्या रस्त्याने प्रथमतः जायचं आहे. मग सुरुवातीला आपल्याला त्या रस्त्याविषयी सगळी माहिती काढून घ्यावी लागेल आणि मगच आपल्याला त्या रस्त्याला जावं लागेल. नाहीतर समोर त्या रस्त्यामध्ये आपल्याला अनेक अडथळे समोर येतात, ते अडथळ्याला सामोरं जावं लागेल. मग आपल्याला त्या अडथळ्याला सामोर जायची जर हिंमत असेल तर आपण काय करू, त्या रस्त्याने जाऊ. नाहीतर एखाद्या रस्त्याविषयी रस्त्याला आपल्याला जायचं आहे, आपल्याला काय त्या रस्त्याला आपल्याला अगोदर माहिती काढूनच आपण त्या रस्त्याविषयी जाऊ नये. फळ ओळखल्याविना खाऊ नये. बघा, फळ ओळखल्या विना खाऊ नये म्हणजे आपण एखादी फळ खात असताना आपल्याला अगोदर त्या फळाविषयी सर्व माहिती असायला पाहिजे, मगच आपण ते फळ खायला पाहिजे. एक कारण की प्रत्येक फळाचे वैशिष्ट्य हे अंतर्भाग आणि बहिर्भागामध्ये वेगळे असतात. काही फळ बाहेरून वेगळे दिसतात, आतून वेगळा असतो. काही फळ आतून वेगळा आणि बाहेरून वेगळा असतो. काही फळाचे गुणधर्म वेगळे असतात, काही फळच्या वैशिष्ट्ये वेगळे असतात. त्यासाठी प्रत्येक फळ आपण काय करावे, त्याचा अगोदर वैशिष्ट्य ओळखावा आणि त्याच्यानंतर आपण ते फळ खावं. पडलेली वस्तू घेऊ नये म्हणजे एखादी वस्तू जर रस्त्यामध्ये कुठे पडली असेल तर आपण ती वस्तू आपल्या हातामध्ये घेऊ नये. त्याच्यामध्ये काहीही असू शकतं, एखादी घातक वस्तू सुद्धा असू शकते. त्यासाठी आपण ती पडलेली वस्तू कधीही आपल्या हातामध्ये घेऊ नये. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाहत असतो, मग ते रेल्वे स्टेशन असो, बस स्टँड असो, विमानतळ असो, सार्वजनिक ठिकाण असो, अशा ठिकाणी आपल्याला शासनाकडून वेळोवेळी आपल्याला निर्देश मिळत असतात की अनोळखी वस्तूला हात लावू नये, असे आपल्याला निर्देश मिळत असतात. म्हणून आपण एखादी वस्तू पडलेली असेल तर त्या वस्तूला आपण हात लावू नये. एकाएकी म्हणजे अचानक अचानक ती वस्तू हातामध्ये घेऊ नये. जनी अर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा कळे. जनी अर्जव तोडू नये, जनी म्हणजे लोक, जनी म्हणजे लोक, आणि अर्जव म्हणजे विनंती. बघा, आपल्यापेक्षा वरिष्ठ व्यक्ती जर आपल्याला कोणती एखादी गोष्ट जर सांगत असेल तर आपण ती गोष्ट आपण ऐकून घ्यावी, कारण की आपल्याला त्या व्यक्तीपेक्षा अनुभव कमी असतो आणि त्या व्यक्तीला आपल्यापेक्षा जास्त अनुभव असतो. म्हणून एखादी वरिष्ठ व्यक्ती आपल्याला जर काही एखादी गोष्ट सांगत असेल तर आपण ती गोष्ट काय करावी, ऐकून घ्यावी. पाप द्रव्य जोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, द्रव्य म्हणजे पैसा. पाप द्रव्य जोडू नये म्हणजे आपण हरामीचा पैसा कमवू नये, म्हणजे पाप करून म्हणजे एखादी गोष्ट वाम मार्गाने जर तुम्ही पैसे कमवत असाल तर तो पैसा आपल्याला कधीच पसणार नाही. आपण पैसा कमवायचा पण कशा पद्धतीने, कष्ट करून मेहनत करून आपण तो कमवायचा, कारण की कष्ट केल्यानेच आपल्याला तो फळ मिळतं आणि कष्ट केलेले जी पैसा असतो तो कधीही वाया जात नाही. पापाने कमवलेला पैसा आपल्याकडे कधीही टिकत नाही, आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहत नाही. त्यासाठी पापद्रव्य कधीही जोडू नये, पापाने कमवू पैसा कधीही कमवू नये, असं संत रामदास स्वामी सांगतात. पुण्य मार्ग सोडू नये कदा कळे. बघा, पुण्य जेव्हाही आपल्याला जर पुण्य करायची जर वेळ आली तर आपण ती अवश्य करावी. आपण आयुष्य जगत असताना आपल्या हातून कधीही एखादा पाप होऊ नये याची प्रत्येक वेळी आपण काय करावी, दक्षता घ्यावी, जेणेकरून आपण एक पापी म्हणून या समाजामध्ये या जगामध्ये आपण ओळखल्या जाऊ नये. यासाठी आपण प्रत्येक वेळेस काय करावं, आपण पापी माणूस ओळखू नये यासाठी प्रयत्न करावा, म्हणजे पाप करू नये. पुण्य मार्ग सोडू नये, पुण्याचा मार्ग कधीही सोडू नये. प्रत्येक वेळेस आपल्या हातून चांगला सत्कर्म घडावा हीच गोष्ट आपण आपल्या
डोक्यामध्ये ठेवावी। त्यानंतर तोंडकाळी तोंडाळाशी भांडवू नये, वाचाळाशी तंटवू नये, सत्संग खंडू नये, अंतर्यामी। बघा विद्यार्थी मित्रांनो, तोंडाळाशी भांडू नये म्हणजे तोंडाळाशी भांडू नये म्हणजे जे लोक आपल्याला काहीही अनर्थ म्हणजे ज्या गोष्टीमध्ये काहीही अर्थ नाही अशी गोष्ट आपल्याला सांगत असेल अशा व्यक्तीसोबत आपण कधीही भांडू नये। वाचाळाशी तंटू नये म्हणजे वाचाळ्यात जे व्यर्थ बडबड करतात ज्या गोष्टीमध्ये काहीही अर्थ नाही ते काय करतात बडबड करत राहतात आपण अशा व्यक्तीसोबत कधीही भांडू नये तंटू नये। सत्संग सोडू नये, सत्संग खंडू नये, अंतर्यामी। सत्संग म्हणजे संतांची संगत ही या संघामध्ये कधीही आपल्याला गॅप नाही पडलं पाहिजे म्हणजे खंड नाही पडला पाहिजे। संतांची संगत ही आपल्याला नेहमी असायला पाहिजे। संतांची शिकवण ही संत आपले कधी संत होऊन गेले महाराष्ट्रामध्ये पण त्यांची संगत त्यांचे विचार आज सुद्धा आपल्याला खूप मौल्यवान आणि उपयोगी पडत असतात। म्हणून संतांची जी संगत आहे ती आपण कधीही सोडू नये। संत संगती कधीही खंड पडू नये। आळसे सुख मानू नये, चाडी मनास आणू नये, शोधल्या विना करू नये कार्य काही। आळसे सुख मानू नये म्हणजे आपल्या आपल्याकडे भरपूर काही असे उदाहरण आहेत की ते आळस मध्ये आपलं जीवन व्यर्थ टाकतात। आळस आपण आपल्याला माहिती की आपल्या मराठीमध्ये मनी आहे, आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे। म्हणून आळसामध्ये कधीही सुख मानू नये। माणसाचं अर्ध आयुष्य आळस आणि झोपेमध्ये जातो। माणसाचं अर्ध आयुष्य हे झोप घेण्यामध्ये आणि आळस बाळगण्यामध्ये जातो। म्हणून आळसामध्ये कधीही सुख मानू नये। त्यानंतर चहाडी मनास आणू नये, चहाडी म्हणजे एकमेकाला याची चुगली त्याला करा, त्याची चुगली त्याला करा, चहाडी मनास आणू नये, कुणी कुणाची चहाडी करू नये। आपली गोष्ट आपल्या प्रत्येक गोष्ट हा तुम्ही सांगत जा पण एखाद्याची चांगली गोष्ट सांगत जा, एखाद्याची वाईट गोष्ट ही कधी कुणाला सांगू नये जेणेकरून त्याच्या आयुष्यामध्ये आपल्यामुळं एखादी अडचण निर्माण होईल असं कधीही करू नये। म्हणून चहाडी एकमेकाला कधी करू नये, शोधल्या विना करू नये। आपल्या एखादी गोष्टीविषयी आपल्याला जर माहिती घ्यायची असेल, एखाद्या गोष्टीविषयी आवड करायची असेल, एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला जर काहीतरी निर्माण करायचं असेल, एखादी गोष्ट माहिती करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला त्या गोष्टीविषयी सर्व माहिती घ्यायची आणि शोधायचं, माहिती शोधायची आणि नंतर आपलं काय करायचं त्याच्यावर काम करायचं। सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काय केलं। सभेमध्ये लाजू नये, बघा एखादी सभा असेल किंवा एखादी चार चौघात जर तुम्ही बसला असेल तर बोलायला घाबरू नये। जी गोष्ट योग्य आहे ती योग्य गोष्ट आपण चार चौघांमध्येही बोलली पाहिजे। बाष्कळपणे बोलू नये, बाष्कळ म्हणजे बालिशपणे आपण कधीही बोलू नये जेणेकरून आपलं व्यक्तिमत्व हे समोरच्या व्यक्तीला दिसेल की आपण बालिशपणाने बोलत आहोत। पैज होड घालू नये काही केल्या आपण चार चौघात जेव्हा बसतो तेव्हा पैज म्हणजे शर्यत लावू नये जेणेकरून समोरच्या व्यक्तीचं आणि आपलं नुकसान याच्यामध्ये होऊ नये। म्हणून आपण बसल्या ठिकाणी आपण काय करू नये, शर्यत लावू नये। कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात। कोणाचा उपकार घेऊ नये, बघा कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये। शक्यतो आपण कोणाचा उपकार घेऊच नये कारण की आपण जर उपकार केलं तर आपल्यावर उपकार राहतो आणि आपण त्याच्या काय असतो, एक अधीन राहतो। म्हणून शक्यतो कोणाचे उपकार घेऊ नये। हा जर आपण एखाद्याचा उपकार घेतलास तर त्या उपकाराची परतफेड केल्याशी आपण राहू नये। कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये। परपीडा म्हणजे कोणालाही आपल्याला कोणाला त्रास देऊ नये। कोणाचं आपल्याला घेणं असेल तर आपण ते ठेवू नये। आपण ते कोणाचं घेणं ते जे घेणं असतं जे देणं असतं ते आपण करू नये। कोणाचा विश्वासघात बिलकुल अजिबात करू नये कारण की जर हे आपलं विश्वासावर कायम आहे म्हणून आपण कोणाचा विश्वास हे कधीही तोडू नये। विश्वास हा आपला कायम ठेवावा। व्यापकपणे सांडू नये,
व्यापकपणे सांडू नये, पराधवन होऊ नये, आपले वजे घालू नये कोणी या काशी। बघा व्यापकपणे सांडू नये म्हणजे आपल्या मनाचे मनाचा मोठेपणा आहे, कोणासमोर दाखवू नये आणि कोणा कोणावरही परावलंबी होऊ नये, आपलं आपलं स्वावलंबन व्हावं, कोणावर आपण अवलंबून अजिबात राहता कामा नये, आपलं स्वावलंबन आपण राहावं, आपण स्वतः मेहनत करावी, काबाड कष्ट करावं आणि आपण ती मेहनत करून आपण स्वतः जीवन जगावं असं संत रामदास स्वामी सांगतात। आपले ओझे घालू नये कोणाचे, आपले ओझे जे असतात म्हणजे आपलं जीवन हे कोणावर आपण अवलंबून राहू नये, आपलं जीवन आपलं ओझं कोणावर टाकू नये, आपलं ओझं आपण स्वतः उचलावं, आपलं ओझं कोणावर टाकू नये, जेणेकरून त्या व्यक्तीला आपल्यामुळं काय होईल त्रास होईल, त्यासाठी आपलं ओझ हे आपण टाकावं। सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथी जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा। बघा सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथी जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये। सत्य मार्ग सांडू नये, सत्याचा मार्ग कधीही सोडू नये। असत्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे अनेक काठी आहे, असत्य हटी जास्त चिरकाल नाही, असत्य हे चिरकाल नाही, सत्य ही गोष्ट चिरकाल आहे, ती अखंड राहणारी आहे, त्याच्यामुळे सत्याचा मार्ग आपण कधीही सोडू नये, असत्याचा अवलंब कधीही करू नये, असत्य पंथी जाऊ नये, असत्याच्या मार्गाने कधीही जाऊ नये, कधीही अभिमान घेऊ नये असत्याचा, असत्याचा आपण असत्याचा कधीही अभिमान बाळगू नये। हां तुम्हाला अभिमान बाळगायचा असेल तर सत्याचा बाळगा, असत्याचा अभिमान कधीही बाळगू नये। अपकीर्ती दे सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेक दृष्टी धरावी, वाट सत्याची। अपकीर्ती म्हणजे वाईट प्रसिद्धी कधी करू नये, एखादी गोष्टीविषयी तुम्हाला माहिती असेल तर त्या माहितीविषयी तुम्ही अवश्य प्रसिद्धी द्या, पण चांगली गोष्टीची प्रसिद्धी द्या, वाईट गोष्टीची प्रसिद्धी कधी देऊ नका, जेणेकरून त्याच व्यक्तीचं हे मोठं नुकसान होऊ नये, त्याच जिम्मेदार आपण ठरू नये, त्यासाठी अपकीर्ती कधी करू नका आणि वाईट प्रसिद्धी कोणाची करूच नका। सत्कीर्ती वाढ हा त्या मनाचा त्या व्यक्तीचा, जर एखादी चांगलं कार्य असेल तर त्याला वाहवा अवश्य द्या, त्याला प्रबलन अवश्य द्या, त्याची प्रसिद्धी अवश्य करा, जर तो चांगलं कार्य करत असेल तर त्याची प्रसिद्धी तुम्ही अवश्य द्या। विवेक दृष्टी धरावी वाट सत्याची, बाबा वाट सत्याची हे सत्य सत्याची वाट आपण धरावी, असत्याची वाट कधीही धरू नये। म्हणून संत रामदास स्वामी या कवी या पद्यामध्ये सांगतात की माणसाचं जे आयुष्य आहे, माणसाची जी लक्षणे आहेत, ती आदर्श व्यक्ती कशी असावी आणि आदर्श व्यक्ती कशी नसावी, माणसाने जीवन जगत असताना कोणकोणत्या गोष्टीचा वापर करावा, कोणकोणत्या गोष्टीचा अवलंब करावा, कोणत्या गोष्टी करावे आणि कोणत्या गोष्टी करू नये, जेणेकरून आपण एक समाजामध्ये आदर्श निर्माण होऊ, आपण या जगामध्ये आपलं नाव कमवू, असं जी जी लक्षणे आहेत ती लक्षणे रामदास स्वामींनी आपल्याला या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपली ही पद्य म्हणजे कविता या ठिकाणी संपलेली आहे। तुम्हाला मी आशा करतो की तुम्हाला ही कविता आवडली असेल आणि जर तुम्हाला या कवितेमध्ये काही अडचण येत असेल तर अवश्य कळवा, मी ती कविता मी त्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। तर विद्यार्थी मित्रांनो हा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे अवश्य कळवा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपल्या जे विद्यार्थी आपले विद्यार्थी मित्र आहेत आपल्या दोस्तांना हा व्हिडिओ आणि आपला चॅनल शेअर करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। बघत रहा पवनवा अकॅडमी। धन्यवाद।